आपल्याला दाबायची गरज नाही, भाजपनेच त्यांना दाबून टाकलंय. नक्की नक्की दाबणार. तुम्ही हा विचार करा, मिंदी गटाची परिस्थिती तर अशी झालेली आहे. काय 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 नाव आपलं दादा? वरती या, वरती या, आपण वरती या. बाकीच्यानी बसा, बाकीच्या सगळ्यांनी वरती नका येऊ. बुके आहे का? बिंदी गटाची परिस्थिती अशी झालेली आहे, आपण पाहिलं असेल. निवडणूक लढताना पहिलं सांगितलं होतं, आम्ही 22-25 जागा लढणार आहोत, आम्ही मी एकालाही हरू देणार नाही. बरोबर ना? एक जरी हरला तर मी राजीनामा देईन. हे सगळं झाल्यानंतर सीट मिळाल्या किती? 9. त्याच्यातून बदली किती करायला लागल्यात? 5 तर सांगितलंय बदला. म्हणजे तुम्ही विचार करा, आता त्या लोकांच्या, त्या खासदारांची काय परिस्थिती झाली असेल. एक तर ताई अशा आहेत ज्यांना आपण उद्धव साहेबांनी 5 वेळा खासदारकीचं तिकीट दिलं आणि 5 वेळा आपण लढून झगडून तिथे खासदार बनवलं, त्यांना तिकीटच दिलं नाहीये. नाशिकमध्ये अशीच परिस्थिती आहे, सगळीकडे अशीच परिस्थिती आहे. आणि हे सगळं होऊन आज ते खासदार विचार करतायत की ज्यांनी दिली त्यांना 7, त्यांचाच केला त्यांनी घात. तो हमारे साथ देखते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल चैनल और पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर. आज की खबर में बस इतना ही. वीडियो को लाइक करें और चैनल को सब्सक्राइब कर लें, जिससे आने वाली वीडियो की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.